प्रशासकीय सेवेमध्ये ग्रामीण भागातल्या तरुणांचं प्रमाण वाढावं यासाठी सरकारनं उपाययोजना करण्याचं ठरवलंय. त्या अंतर्गत भारतीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र लवकरच व्हर्च्युअल लर्निंग सेंटरद्वारे एकमेकांशी जोडली जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारतर्फे नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलंय. प्रशासकीय सेवांमध्ये राज्यातल्या ग्रामीण भागातल्या तरुणांचाही टक्का वाढला पाहिजे, त्यासाठी अभ्यास केंद्रांचं प्रमाण वाढलं पाहिजे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली. राज्यातली सर्व प्रशिक्षण केंद्र आता व्हर्च्युअल लर्निंग सेंटरद्वारे जोडली जाणार आहेत. दोन PIS ट्रेनिंग सेंटर आहेत, त्यातल्या एकाचं उद्घाटन आज होत आहे आणि दुसरं जे आहे ते अमरावतीला आहे. सेशन सुरू आहे आणि अशाही परिस्थितीत मागच्या महिना दोन महिन्यापूर्वी ज्यावेळी याची मान्यता मिळाली त्यावेळी तातडीनं सुरू व्हावा असं मी आमच्या विभागाच्या संबंधित अधिकारी वर्गाला सांगितलं. नाशिकमध्ये हे केंद्र सुरू झाल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या तरुणांचा फार फायदा होणार आहे. या केंद्रामुळे नाशिकच्या शैक्षणिक वातावरणात आमूलाग्र बदल होतील असा विश्वास विद्यापीठाच्या कुलगुरूंनी व्यक्त केला. या केंद्रामुळे नाशिकसह खान्देशालाही निश्चितच फायदा होईल. आदिवासी समाजातल्या तरुणांनाही याचा फार मोठा लाभ घेता येणार आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. नाशिकमध्ये आयटी क्षेत्राला चालना देण्यासाठी नाशिक आयटी डेस्टिनेशन या परिसंवादाचं आयोजन